स्टूडेंट्स, आज आपण सेमी आणि मराठी माध्यमासाठी तुमच्या पाठ्यपुस्तकात तुमच्या टेक्स्टबुकमध्ये 2.3 द ट्विन्स नावाची जी कविता तुम्हाला देण्यात आलेली आहे ती आपण या ठिकाणी बघणार आहोत. नाव दिस पोएम इज रिटन बाय हेनरी सॅम्ब्रुक लीक. तर हेनरी सॅम्ब्रुक लीक यांनी ही कविता या ठिकाणी तुम्हाला दिलेली आहे. तर कवितेला सुरुवात करण्यापूर्वी या कवितेबद्दल मी तुम्हाला थोडक्यात सांगू इच्छितो की ही जी कविता आहे ही काल्पनिक कविता आहे. म्हणजे या कवितेतले काही प्रसंग जे आहेत ते तुम्हाला काल्पनिक त्या ठिकाणी वाटतील. म्हणजे बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत की तुम्ही विचारात पडाल की नाही बो हे कसं होऊ शकतं. तर मग त्या ठिकाणी ही जी कविता आहे ही काल्पनिक आहे हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. ओके, तर तुमच्या टेक्स्टबुकमध्ये पेज नंबर 58 वर ही कविता तुम्हाला देण्यात आलेली आहे. सो लेट अस स्टार्ट द पोएम. तर लक्षात घ्या ही एक विनोदी कविता आहे. कवी जो आहे तो जुळा म्हणून जन्माला आलेला आहे आणि जुळा म्हणून जन्माला आल्यामुळे त्याला कोणकोणत्या अडीअडचणींचा सामना करावा लागला ते आपल्याला या कवितेमध्ये बघायचं आहे. ओके, नाउ सी द फर्स्ट लाईन. कवितेची पहिली ओळ आहे, इन फॉर्म अँड फीचर फेस अँड लिम्ब आय ग्रू सो लाईक माय ब्रदर. काय म्हटलंय बघा, इन फॉर्म अँड फीचर फेस अँड लिम्ब आय ग्रू सो लाईक माय ब्रदर. या ठिकाणी मी तुम्हाला काही अवघड शब्दांचे अर्थ जे आहेत ते लिहून दिले. कवी काय म्हणतो बघा, इन फॉर्म अँड फीचर स्वरूप आणि रचना फेस अँड लिम्ब, फेस म्हणजे चेहरा आणि लिम्ब म्हणजे अवयव. तर काय म्हटलंय बघा, स्वरूप आणि रचना चेहरा आणि अवयव या बाबतीत आय ग्रू सो लाईक माय ब्रदर. मी माझ्या भावाशी इतका मिळता जुळता होतो. म्हणजे बघा, माझं स्वरूप माझी रचना माझा चेहरा माझा अवयव या बाबतीमध्ये मी माझ्या भावाशी इतका मिळता जुळता होतो इतका त्याच्यासारखा दिसायचो की द फोक्स गॉट टेकिंग मी फॉर हिम अँड इच फॉर वन अनदर. बघा काय म्हटलंय, द फोक गॉट टेकिंग मी फॉर हिम. फोक मीन्स पीपल, लोक. द फोक गॉट टेकिंग मी फॉर हिम अँड इच फॉर वन अनदर, की लोक त्याला मी समजत असे आणि मला तो समजत असे. बघा पहिल्या चार ओळीमध्ये कवी म्हणतोय की स्वरूप आणि रचना चेहरा आणि अवयव या गोष्टींच्या बाबतीत मी माझ्या भावाशी इतका मिळता जुळता होतो की लोक त्याला मी समजायचे आणि मला तो समजत असे. म्हणजे इतके आम्ही दिसायला सारखे होतो. इट पझल्ड ऑल आवर किथ अँड किन. बघा, इट पझल्ड ऑल आवर किथ अँड किन. किथ अँड किन म्हणजे नातेवाईक, रिलेटिव्स. बघा की यामुळे आमच्या नातेवाईकांचा सुद्धा गोंधळ उडत असे. आमचे जे रिलेटिव्ह होते, आमचे जे नातेवाईक होते, त्यांचा सुद्धा गोंधळ उडायचा आम्हाला बघितल्यानंतर. आणि पुढे म्हटलंय बघा, इट रिच्ड अ फिअरफुल पीच. आणि ही भीतीची, फिअरफुल म्हणजे भीतीची मर्यादा पराकोटीला जाऊन पोहोचली होती, खूपच जास्त झाली होती. त्याचं कारण काय, फॉर वन ऑफ अस वॉज बॉर्न अ ट्विन. फॉरचा अर्थ इथे घ्यायचंय बिकॉज, बिकॉज कारण वन ऑफ अस वॉज बॉर्न अ ट्विन, कारण आमच्यापैकी एक जण जुळा म्हणून जन्माला आलेला होता. बघा, लोकांचा नातेवाईकांचा गोंधळ कशामुळे उडत असे, कारण आमच्यापैकी एक जण जुळा म्हणून जन्माला आला होता. अँड येट नॉट अ सोल न्यू विच. सोल मीन्स पर्सन. आणि जुळा म्हणून नक्की कोण जन्माला आलेला आहे हे कुठल्याही व्यक्तीला माहिती नव्हतं. म्हणजे पहिला जन्म कोणाचा झाला हे कोणालाही माहिती नव्हतं असं त्या ठिकाणी कवी म्हणतोय. ओके, मग पुढच्या स्टांजामध्ये काय म्हटलंय बघा कवीने, वन डे टू मेक द मॅटर वर्स. वन डे टू मेक द मॅटर वर्स, एकदा तर ही घटना ही बाब अधिकच त्या ठिकाणी वाईट घडली. वर्स हे काय आहे, बॅडचं कंपॅरेटिव्ह रूप आहे. बॅड वर्स वर्स्ट आपल्याला माहित आहे की एकदा ही घटना तर अजूनच, ही बाब तर अजूनच त्या ठिकाणी वाईट घडली,
कधी बिफोर आवर नेम्स वेअर फिक्स्ड, कारण जेव्हा आमची नावं ठेवायची होती म्हणजे जेव्हा आमचं बारसं होतं त्या बारस्यामध्ये आमची नावं म्हणजे फिक्स व्हायच्या अगोदरच ऍज वी वेअर बिंग वॉश्ड बाय नर्स, जेव्हा आम्हाला नर्स कडून म्हणजे त्यावेळेला तिला दाई म्हटलं जातं, तिला दाई कडून जेव्हा आम्हाला त्या ठिकाणी आंघोळ घातली जात होती वी गॉट कम्प्लिटली मिक्स्ड, तेव्हा दाई कडून आमची पूर्णपणे आदला बदल करण्यात आली. बघा काय झालेलं आहे, मी सांगितलं तुम्हाला की ही इमॅजिनेटिव्ह पोएम आहे, काल्पनिक पोएम आहे. तुम्ही म्हणाल हे कवीला कसं माहीत झालं, तो अतिशय लहान होता, तर इथे कल्पना केली हे लक्षात घ्यायचंय. काय झालंय, एकदा तर ही बाबा अधिकच वाईट झाली, कधी, जेव्हा दाईकडून आम्हाला आंघोळ घातली जात होती, जेव्हा आमचा नामकरण सोहळा होता, बारसं होतं, त्यावेळेला तिच्याकडून आमची पूर्णपणे आदला बदल करण्यात आली. अँड दस यू सी बाय फेट्स डिक्री, आणि मग डिक्री म्हणजे आज्ञा, याला तुम्ही नशिबाची आज्ञा म्हणा, फेट म्हणजे काय, फेट म्हणजे नशीब, याला तुम्ही त्या ठिकाणी नशिबाची आज्ञा म्हणा, किंवा ऑर रॅदर नर्स व्हिम, किंवा त्या दाईचा लहरीपणा म्हणा, जी नर्स होती, व्हिम म्हणजे लहरीपणा, याला तुम्ही नशिबाचं फरमान म्हणा किंवा त्या दाईचा लहरीपणा म्हणा. काय झालंय त्याच्यामुळे, माय ब्रदर जॉन गॉट क्रिसन मी अँड आय गॉट क्रिसन हिम. तर काय म्हटलंय बघा, माझा भाऊ जॉन याला माझं नाव देण्यात आलं आणि मला त्याचं नाव देण्यात आलं. काय गोंधळ झालाय परत एकदा लक्षात घ्या. कवी म्हणतोय की याला तुम्ही काय म्हणा, एक तर आमच्या नशिबाचं मोठं फरमान म्हणा किंवा त्या दाईचा लहरीपणा म्हणा, जेव्हा ती आम्हाला आंघोळ घातत होती त्यावेळेला आमची तिने पूर्णपणे आदला बदल केली आणि माझं नाव ऍक्च्युली काय होतं, जॉन होतं, पण ते नाव माझ्या भावाला देण्यात आलं आणि जॉनला जे नाव ठेवलं जाणार होतं म्हणजे काय, हेनरी, ते नाव मला देण्यात आलं. ओके, नेक्स्ट आन्सर. दिस फॅटल लाइकनेस एव्हर डॉग्ड माय फुटस्टेप्स व्हेन ऍट स्कूल. बघा, दिस फॅटल, फॅटल मीन्स घातक, फॅटल म्हणजे काय, घातक. तर काय म्हटलंय, दिस फॅटल लाइकनेस एव्हर डॉग्ड माय फुटस्टेप्स व्हेन ऍट स्कूल. आमच्या या दुर्दैवी सारखेपणाने, घातक सारखेपणाने माझा शाळेमध्ये सुद्धा पाठपुरावा केला. कवीने त्याच्या सारखेपणाला घातक म्हटलंय, फॅटल म्हटलंय, भयंकर म्हटलंय, आणि आमच्या या दुर्दैवी सारखेपणाने, घातक सारखेपणाने माझा शाळेमध्ये सुद्धा पाठपुरावा केला. कसा केला बघा, अँड आय वॉज ऑलवेज गेटिंग फ्लॉग्ड व्हेन जॉन टर्न आउट अ फूल. बघा काय म्हटलंय, अँड आय वॉज ऑलवेज गेटिंग फ्लॉग्ड, आणि मलाच काठीने झोडपलं जात असे कधी, व्हेन जॉन टर्न आउट अ फूल, म्हणजेच जेव्हा जॉन शाळेमध्ये रात्यपणा करायचा, खोडकरपणा करायचा, तेव्हा टीचर यायचे, शिक्षक यायचे आणि जॉन म्हणजे त्याला समजून, मलाच ते त्या खेळ, मला तो समजून, मलाच ते काठीने काय करत असे, झोडपून काढत असे. म्हणजे बघा काय म्हटलंय, आमच्या या दुर्दैवी सारखेपणाने माझा शाळेमध्ये सुद्धा पाठपुरावा केला, कारण जेव्हा जेव्हा जॉन शाळेमध्ये रात्यपणा करायचा, खोडकरपणा करायचा, तेव्हा टीचर येऊन मलाच काठीने झोडपून काढत असे, तो समजून. आय पुट दिस क्वेश्चन फ्रुटलेसली टू एव्हरी वन आय न्यू, आणि म्हणून काय म्हटलंय बघा, फ्रुटलेसली म्हणजे व्यर्थपणे. आय पुट दिस क्वेश्चन फ्रुटलेसली टू एव्हरी वन आय न्यू, आणि म्हणून मी ओळखत असलेल्या प्रत्येक व्यक्तीला हा प्रश्न मी व्यर्थपणे विचारायचो. व्यर्थपणे म्हणजे वेनली, म्हणजे काय, त्याचा काहीच फायदा होणार नव्हता हे मला माहिती आहे, म्हणून जो व्यक्ती मला भेटायचा त्या प्रत्येक व्यक्तीला मी हा प्रश्न व्यर्थपणे विचारायचो. कोणता प्रश्न होता, प्रश्न असा आहे, व्हॉट वुड यू डू इफ यू वेअर मी टू प्रूव्ह दॅट यू वेअर यू. सी, काय प्रश्न होता तो, जो कोणी भेटेल त्याला कवी काय प्रश्न विचारायचा, व्हॉट वुड यू डू, की तुम्ही काय केलं असतं, इफ यू वर मी, जर तुम्ही माझ्या जागी असता, टू प्रूव्ह दॅट यू वेअर यू, हे सिद्ध करण्यासाठी की तुम्ही तुम्ही आहात. म्हणजे बघा, कोणी त्याला ओळखीचं भेटलं की त्या व्यक्तीला तो म्हणायचा की अहो तुम्ही तुम्हीच आहात हे सिद्ध करण्यासाठी तुम्ही काय केलं असतं, हा प्रश्न मी प्रत्येकाला व्यर्थपणे विचारत असे. मग पुढे म्हटलंय बघा,
आवर क्लोज रिजेम्बलन्स टर्न द टाइड ऑफ माय डोमेस्टिक लाइफ. टर्न द टाइड कलाटनी देने. आवर क्लोज रिजेम्बलन्स टर्न द टाइड ऑफ माय डोमेस्टिक लाइफ. आमच्या या सारखेपणाने माझ्या कौटुंबिक जीवनाला सुद्धा कलाटणी दिली. आमचा हा सारखेपणा आहे. आतापर्यंत आपण बघितलं कशा पद्धतीने नावात फरक झाला, कशा पद्धतीने शाळेमध्ये त्याला मारलं जायचं, कशा पद्धतीने नातेवाईकांचा गोंधळ उडायचा. पण पुढची तर मात्र हद्द झाली. आता तो काय म्हणतोय बघा, आवर क्लोज रिझेम्बलन्स टर्न द टाइड ऑफ माय डोमेस्टिक लाईफ. आमच्या या सारखेपणाने माझ्या कौटुंबिक जीवनाला सुद्धा कलाटणी दिली. काय झालंय कौटुंबिक जीवनात त्याच्या खळबळ ते बघा तुम्ही. तो म्हणतोय फॉर सम हाऊ माय इंटेंडेड ब्राईड बिकेम माय ब्रदर्स वाईफ. म्हणजे काय, ज्या मुलीशी माझं लग्न होणार होतं, म्हणजे माझी होणारी बायको ही माझ्या भावाची बायको झाली. कौटुंबिक जीवनाला काय कलाटणी मिळालेली आहे, ज्या मुलीबरोबर हेनरीचं लग्न होणार होतं तिचं लग्न कोणाशी झालंय, जॉन बरोबर झालं. इतकी मोठी कौटुंबिक त्या ठिकाणी खळबळ त्याच्या कौटुंबिक आयुष्यामध्ये सारखेपणामुळे झालेली आहे. आणि मग पुढे म्हटलंय, इनफॅक्ट इयर आफ्टर इयर सेम ऍब्झर्व मिस्टेक्स वेंट ऑन. बघा काय म्हटलंय की इनफॅक्ट खरं म्हणजे इयर आफ्टर इयर वर्षानुवर्षे द सेम ऍब्झर्व मिस्टेक्स वेंट ऑन. अशा मूर्खपणाच्या चुका ज्या आहेत त्या होतच राहिल्या. वर्षानुवर्ष अशा मूर्खपणाच्या चुका ज्या आहेत त्या होतच राहिल्या. अँड व्हेन आय डाईड, आणि शेवटी कवी म्हणतो व्हेन आय डाईड, आणि जेव्हा माझा मृत्यू झाला, जेव्हा मी मरण पावलो, द नेबर्स केम, तेव्हा शेजारी आले, अँड बरीड ब्रदर जॉन, आणि मला समजून माझा भाऊ जॉन यालाच त्यांनी पुरून टाकलं. बघा काय म्हटलंय, या दुर्दैवी सारखेपणाचा तोटा काय झाला. म्हणजे इथे फायदा म्हणूया आपण त्याच्या बाबतीमध्ये की आतापर्यंत त्याला तोटे सहन करावे लागत होते, पण दुर्दैवाने मी सांगितलं ही काल्पनिक कल्पना आहे, काल्पनिक पोएम आहे सॉरी. तर तुम्ही असं समजाल की त्याला कसं माहित झालं, सर त्याचा तो मृत्यू झाला होता. पण मी तुम्हाला अगोदरच क्लिअर केलंय की हे काल्पनिक कविता आहे, आणि म्हणून त्याने शेवटी कल्पना केली की जेव्हा माझा मृत्यू झाला तेव्हा शेजारी आले आणि मला समजून माझा भाऊ जॉन यालाच त्याने पुरून टाकलं, त्या शेजाऱ्यांनी पुरून टाकलं. तर अशा पद्धतीने ही सुंदर कविता आपण या ठिकाणी बघितलेली आहे. होप तुम्हाला समजली असेल. आणि परत एकदा सांगतो की आमचं जे चॅनल आहे पर्ल ट्युटोरियल्स नासिक, याला तुम्ही त्या ठिकाणी सबस्क्राईब करायचंय, बेल आयकनला क्लिक करायला विसरू नका, आणि आवडला असेल तर हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. थँक्यू.